नमस्कार, मी कविता ठाकरे, लोकशाहीच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 14 फेब्रुवारी सोमवार, माघ शुक्ल पक्ष त्रयोदशी. आज विश्वकर्मा जयंती आणि व्हॅलेंटाईन डे आहे. 1952 भारतीय जनता पार्टीच्या महिला राजनीती तज्ज्ञ तसेच केंद्रात मंत्री राहिलेल्या सुषमा स्वराज यांचा आज जन्मदिवस. ऐकूयाच्या काही महत्वाच्या ठळक घडामोडी. नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या धमकीविषयी बोलताना शिंदे म्हणाले की अशा बऱ्याच धमक्या येत असतात व मी माझं काम करत राहील. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी जिल्हा आहे, त्या भागाचे नक्कीच सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. पुणे महानगरपालिकेत ज्या ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की झाली होती, त्याच ठिकाणी भाजपने त्यांचा शुक्रवारी सत्कार केला होता. या प्रकरणी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आता भाजपच्या 350 ते 400 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या सत्कारासाठी परवानगी नसताना हे कार्यक्रम आयोजित केल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 14 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार होते, मात्र अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. वयाचा विचार करून अण्णांना उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली. अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला, त्यामुळे अण्णा आंदोलन करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली आहे. फडणवीस शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याविषयी बोलताना म्हणाले की संजय राऊत जे बोलतात त्यांना आमचं मनोरंजन होतं, तसेच आदित्य ठाकरेंच्या गोव्यात भाजपमुळे शिवसेना वाढू शकली नाही या आरोपावर फडणवीस म्हणाले की आदित्य ठाकरेंना इतिहासच माहीत नाही. देशात हिजाबवरून वाद सुरू असताना आता खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एक वक्तव्य केलं आहे. हिजाब घालणारी मुलगी देशाची पंतप्रधान होईल असं ओवेसी यांनी विधान केलं आहे. तसेच आमच्या मुलींनी ठरवलं हिजाब घालायचं आहे तर त्यांचं संरक्षण करण्याचं काम आई वडील करतील. मुली हिजाब घालतील, कॉलेजला जातील, डॉक्टर इंजिनियर कलेक्टर बनतील असे ओवेसी यांनी म्हटलं आहे. 40 गाव तालुक्यातील बोरखेडा येथील 27 वर्षीय तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या 2 चिमुकल्यांसह धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नगरदेवळा रेल्वे स्थानकावर घडली. जितेंद्र दिलीप जाधव राहणार बोरखेडा तालुका 40 गाव हे बापाचं नाव असून चिराग नावाचा 6 वर्षांचा मुलगा व खुशी नावाची 4 वर्षांची मुलगी असे तिघे मैतांची नावे आहेत. ऐकूया विवेकानंदांनी सांगितलेला असा प्रेरणादायी सुविचार. स्वतःला कमकुवत समजणे सर्वात मोठे पाप आहे. नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या ऐकण्यासाठी आपल्या लोकलाईफ चॅनलला सबस्क्राईब करा.